मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. आता या दौऱ्यावर तब्बल 32,93,00,000 रुपयांचा खर्च झालाय आणि एवढी उधळपट्टी झाल्यानंतर देखील गुंतवणूक मात्र आली नसल्याचा दावा देखील काँग्रेसने केलाय. पाहूयात लोकशाहीचा या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. एकनाथ शिंदेचा दावोस दौऱ्याचा खर्च वादात. दावोस दौऱ्यावर 32,93,00,000 खर्च. दावोस दौऱ्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप. परकीय गुंतवणूक थेट महाराष्ट्रात आणण्यासाठी दावोसला जाण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. यंदा जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दावोसचा दौरा केला. या दौऱ्यातून महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा सरकारनं केला असला तरी दौऱ्याच्या खर्चावर मात्र विरोधकांनी आक्षेप घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यावर तब्बल 32,93,00,000 रुपये खर्च झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मुख्यमंत्र्यांना तातडीनं प्रवास करता यावा यासाठी चार्टर विमान वापरण्यात आलं. त्या विमानाचं भाडं तब्बल 1,89,00,000 रुपये झाल्याची माहिती आहे. ही माहिती आरटीआय मधून मिळाल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. हे सरकार सामान्य माणसाचं नाही, हे विशिष्ट लोकांचं सरकार आहे. हे ऑटोचं नाव सांगतं पण प्रत्यक्षात हे चार्टर आहे. हे चार्टर सरकार आहे. याचा चालक हा चार्टर प्लेनचा चालक आहे. हा सामान्य माणसाशी याला देणंघेणं नाही, हा विशिष्ट माणसाशी देणंघेणं ठेवणारा माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं याच्यात काही भलं होणार नाही. या सरकारचा आम्ही निषेध करतो. या सरकारला सामान्यांशी काहीच घेणं देणं नसल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय. मुख्यमंत्री ऑटोवाल्यांचं सरकार म्हणत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला. दावोसचा खर्च जो पहिला 2015 62,28,000 होता तो आता 31 करोडच्या पुढे 32 करोडच्याही पुढे गेलेला आहे. आणि याच्यामध्ये चार्टर प्लेननी पूर्ण डेलिगेशन जे आहे ते दावोसला गेलेलं आहे आणि आलेलं आहे. आणि कारण सांगितलेलं आहे की अचानक पंतप्रधानांचा दौरा ठरला. गुंतवणूक आणण्यासाठी झालेल्या खर्चाचे आकडे समोर आलेत पण त्या दौऱ्यातून महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक मात्र अजूनही कुणालाच दिसलेली नाही. कोट्यवधींचा खर्च करून आलेली गुंतवणूक अजूनही अदृश्य असल्याचा विरोधकांचा आक्षेप सत्ताधाऱ्यांना मात्र खोडून काढता आलेला नाही. कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.